पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करून भाजप मित्रपक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी खांदा कॉलनीत आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. येत्या 25 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप मित्रपक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीत झालेल्या संवाद बैठकीला भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश पालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशिला घरत यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपल्या विनंतीवरून प्रवेश केला, त्यामुळे आपण त्यांना पहिल्या फेरीमध्ये जिंकून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हेच कामाला चोखपणे करायचं आहे. आपला असलेला मित्रपक्ष हाही यावेळेला निवडणुकीमध्ये उतरलाय, त्यांनी सुद्धा या सर्व निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. परंतु हे सर्व असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने अतिशय नियोजनबद्ध जर काम केलं तर मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे की निरंजन डावखरेंना 40-45 हजारापेक्षा जास्त मतदान मिळेल याची मला कुठेही शंका वाटत नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की प्रत्येक पदवीधर ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्याकडे अपेक्षेने व अभिमानाने पाहत आहेत, त्यामुळे त्यांना निवडून देणे काळाची गरज आहे. पण ज्या ठाण्यामध्ये ते प्रत्यक्षरित्या राहतात त्या ठाणे जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर निरंजनजी पुढे आलेले चालणार नाही असं वाटणाऱ्यांची संख्या त्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्यामुळे हा जर नेता म्हणून एस्टॅब्लिश झाला तर आपल्याला आपलं अस्तित्व संपतंय की काय असं ज्यांना वाटत राहिलं त्या लोकांनी सातत्यानं त्यांच्या वाटेमध्ये आडवं येण्याचाच प्रयत्न केला. अशा वेळेला मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस एक युवा चेहरा आपल्या सर्वांसमोर आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा देश परिवर्तन करायचं या दृष्टिकोनातून जे स्वप्न पाहिलंय आणि त्या दृष्टिकोनातून आगेकूच केलेली आहे त्यांच्या वाटेवरती एक चांगला दमदार अशा पद्धतीचा सहकारी म्हणून निरंजनजी हे चांगलं काम करू शकतात हे मुख्यमंत्री महोदयांनी हेरलं. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे जेव्हा जेव्हा जाण्याचा योग आला त्या त्या वेळेला त्यांना मिळालेलं सकारात्मक सहकार्य हे पाहता त्यांनी निवड केली की आता डावखरे साहेबांच्या उपरांत जर या ठिकाणी राजकीय दृष्ट्या जी भूमिका सामाजिक नेतृत्वाची घेतली ती जर टिकवायची असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची निवड ही त्यांनी केली मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि मतदारांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवीत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा. या मतदारसंघामध्ये प्रिफरेन्शियल वोटिंग होत असताना आपल्याला 25 जूनला एखाद्या वेळेस पावसाचाही त्या तिकडे हजेरी असेल आणि पावसाची हजेरी असताना त्या दिवशी लोकांना कुठेतरी प्रायव्हेटमध्ये जे कॉर्पोरेटमध्ये काम करत असतील त्यांना सुट्टी नसेल त्याच्यामुळे त्यांनाही कामाशी जायची घाई असेल त्यावेळेस आपल्याला पहिलेपासून नियोजन करून आपल्या हक्काचा जो मतदान आहे तो कुठल्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर गेलाच पाहिजे आणि त्याचं मतदान झालं पाहिजे. मतदान केंद्रावर जात असताना त्यांनी त्याचं वोटिंग आय डी कार्ड हा आवर्जून घेऊन गेलं पाहिजे या गोष्टी आपल्याला मतदाराला सांगणं अतिशय गरजेचं आहे. या मतदारसंघामध्ये फार मोठं यश हे आपल्याला अपेक्षित आहे आणि निश्चितपणे ते तुमच्या सगळ्यांच्या जोरावर तुमच्या सगळ्यांच्या जीवावरच आहे, त्याच्यामुळे कुठेही आपण गाफील न राहता जास्तीत जास्त ताकदीने आपण सगळे काम करायला असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.
आपल्या परिवाराच्या आनंदी क्षणांसाठी एक अप्रतिम परिपूर्ण असा तिथी बँकवेट हॉल, लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन, अनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी कळंबोलीतला एक सुंदर तिने नटलेला बँकवेट हॉल। यहाँ 400 लोग बैठ सकते हैं। हॉल पूरी तरह से एयर कंडीशन्ड है। यह है गार्डन एरिया, यहाँ आप भोजन का स्वाद ले सकते हैं।